आता थेट जाऊया नागपुरात, तेथे देवेंद्र फडणवीस लोकांशी संवाद साधतायत. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या निमित्ताने खऱ्या अर्थाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, भगवान बिरसा मुंडा, त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिगुरु लहूजी साळवे, सर्वच महापुरुषांना वंदन करतो. आणि आज आमचा फॉर्म भरण्याकरता आणि आम्हाला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या देशाचे विकास पुरुष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि नेते आदरणीय नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित, कैलासजी विजयवर्गीयजी मंचावर उपस्थित, सुलेखाताई कुंभारे, जोगेंद्रजी कवाडे माझ्या सोबत जे फॉर्म भरणार आहेत, पूर्व नागपूरचे कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडे आणि दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनभाऊ मते या ठिकाणी मंचावर उपस्थित, कृपालजी तुमारे, परिणयजी फुके, सुधाकरराव कोळे, सुधाकरराव देशमुख, कृपाशंकर सिंगजी, अनिल सोलेजी, संजय भेंडेजी, आशिष जयस्वालजी, विकास महात्वेजी, मायाते युवनातेजी, धर्मपाल मेश्रामजी, प्रशांत पवारजी, प्रवीण दटकेजी, मिलिंद महानेजी, विकास कुंभारेजी, टेकचंद सावरकरजी, गिरीजी व्यास, अर्चनाटे डेहनकर, कोणाचे नाव राहिले असतील तर त्यांची क्षमा मागतो, लिहिणाऱ्याचा दोष आहे, माझा दोष नाही आहे. मंचावरील महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज फार वेळ बोलणार नाही, मी रोजच बोलतो. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्यापेक्षा आपलं काम बोलतं, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. आज खऱ्या अर्थानं माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहरामध्ये केलेला बदल हा लोक डोळ्यांनी पाहत आहेत. बदललेलं नागपूर, नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर, नागपूरमध्ये तयार झालेले वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था, नागपूरची मेट्रो, नागपूरमध्ये आलेले उद्योग, प्रत्येक गोष्ट ही या ठिकाणी पाहतोय. आणि माझा दावा आहे, 10 वर्षाचं आमचं काम बघा, 7.5 वर्ष आम्हाला मिळाले आणि केंद्रातले 10 वर्ष आणि त्याच्यापूर्वीचं 15 वर्षाचं काँग्रेस राष्ट्रवादीचं काम बघा, कोणालाही विचारायची आवश्यकता पडणार नाही. नागपूर शहर आम्ही बदलून दाखवलं तुमच्या आशीर्वादानं. मुख्यमंत्री होता आलं, उपमुख्यमंत्री होता आलं, या विदर्भामध्ये मोठं परिवर्तन आपण करून दाखवलं. नागपूरचा एअरपोर्ट असेल, अमरावतीचा एअरपोर्ट असेल, वनगंगा नळगंगा सारखी 88,000 कोटीची त्या ठिकाणी एक योजना असेल, गोसी खुर्दचं काम असेल, इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचन प्रकल्पांचं काम असेल, समृद्धी महामार्गाचं काम असेल, कामच कामं झाली. आणि त्यामुळे विदर्भाचा चित्र देखील माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही बदलतोय. आणि या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे, देशाचे नेते आणि प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी नवभारताची निर्मिती सुरू केली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही नवमहाराष्ट्राची निर्मिती सुरू केली आहे. आणि हा नवीन महाराष्ट्र युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे. मी विरोधकांबद्दल बोलणार नाही, विरोधकांना तर आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास तोडण्याकरता काँग्रेसच्या नेत्यांनी, सुनील केदार, नाना पटोलेंनी नागपूरच्या न्यायालयामध्ये केस केली, त्या लाडक्या बहिणीच त्यांना पुरून उरतील. पण एवढंच सांगतो, आज शेतकऱ्याला मोफत वीज असेल, आमच्या मुलींना त्या ठिकाणी मोफत शिक्षण असेल, वेगवेगळ्या समाज
आज आपण बघा दीन दलित गोर गरीब आदिवासी ओबीसी प्रत्येक समाजा करता आपण केलेलं काम असेल आज हे काम आपलं बोलतंय ओबीसी समाजा करता 48 जीआर काढणारं महायुतीचं सरकार आहे अरे काँग्रेसच्या लोकांना माझं आव्हान आहे एक जीआर तुम्ही दाखवा तुमच्या काळातला ओबीसीचा एकही जीआर दोन फोकणार जीआर काढले त्याला पैसे देखील दिले नाही अरे आम्ही ओबीसीचे 54 हॉस्टेल तयार करून दाखवले तुम्ही एक हॉस्टेल तयार करू शकला नाही आज ही परिस्थिती आहे आमच्या दलित आदिवासींकरता स्वयंसारखी योजना आणून त्या माध्यमातून त्यांच्या मुलांना शिक्षणाचं दालन खुलं करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलंय सर्वांचं सरकार म्हणजे आपलं सरकार आहे आणि म्हणून मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये सहाव्यांदा दक्षिण पश्चिम नागपूरची जनता ही मला आशीर्वाद देणार आहे आणि त्यासोबत आमचे कृष्णाभाऊ खोपडे म्हणजे पूर्व नागपूरचे कार्य सम्राट आमदार आहेत या कार्य सम्राट आमदाराला पुन्हा एकदा अतिशय विक्रमी मताने त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे सगळे विक्रम आम्हाला मोडायचे आहेत आणि दुसरीकडे जनसामान्यांचा माणूस जनसामान्यांचा नेता जनसामान्यांमध्ये 24 तास राहणारे आमचे मोहनभाऊ मते लोकप्रिय आमदार यांना देखील आमच्या सोबत पाठवायचा आहे अभी ट्रेलर है तीन और बाकी है तीन और आने वाले है और ये 6 के 6 शेर आपके आशीर्वाद से मुंबई के विधानसभा में जाएंगे आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादांची आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे मित्रपक्ष रिपाई असेल वेगवेगळे आमचे मित्रपक्ष असतील भारतीय जनता पार्टी सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवूया तेवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत त्यातून देवेंद्र फडणवीस यांचं शक्ती प्रदर्शन आपण पाहत होतो आज अर्ज भरण्यासाठी ते रवाना होत आहेत सोबत नितीन गडकरी आणि त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत नितीन गडकरी बोलत आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रात निवडणुका लढवतो आहे असे नागपूरचे आपले भूमिपुत्र आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देवेंद्रजींनी ज्या सर्व नेत्यांची नावं घेतली ती सर्व सन्माननीय नेते मंडळी बांधवांना आणि बहिणींनी आज नागपूरमध्ये दक्षिण पश्चिम मधून देवेंद्रजी दक्षिण मधून मोहनजी आणि पूर्व मधून आपल्या सगळ्यांचे आवडते कार्य सम्राट आमदार कृष्णाभाऊ आपला अर्ज भरत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या विकासाकरता किती प्राधान्य दिलं मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्याला 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून काँग्रेसला 60-65 वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली पण जे काँग्रेसमध्ये 60 वर्षात करू शकली नाही ते महाराष्ट्रामध्ये आणि नागपूरमध्ये देवेंद्रजी आणि मोदीजीच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने करून दाखवलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नागपूरचा खासदार म्हणून निवडून आलो आणि मला सांगताना आनंद होत आहे या 10 वर्षामध्ये नागपूर शहरामध्ये 1,00,000 कोटी रुपयापेक्षा जास्त कामं झाली यावेळी मी नागपूरच्या गल्ल्या गल्ल्यात फिरलो मोहनजीनी कृष्णाभाऊनी देवेंद्रजींनी अनधिकृत लेआउट झोपडपट्ट्यामध्ये काँक्रीटचे रोड बांधले 24 तास पाणी 70-75% नागपूरकरांना मिळत आहे हा सगळा विकास माझ्यामुळे देवेंद्रजीमुळे बावनकुळेमुळे मोहनजींमुळे किंवा कृष्णाभाऊमुळे नाही झाला हा नागपूरचा विकास झाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनतेमुळे कारण तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला नसता
तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या नसत्या, तुम्ही आमच्या हातात ताकद दिली नसती, तर हे चित्र आम्ही बदलवू शकलो नसतो। आणि म्हणून आतापर्यंत तुम्ही जे पाहिलं होतं वो तो केवल न्यूजरील थी, असली फिल्म सुरू होना। आता तुमचा आशीर्वाद मिळाला की पुन्हा एकदा डबल स्पीडनी नागपूरला देशातलं सगळ्यात सुंदर स्वच्छ प्रदूषण मुक्त शहर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अभियान सुरू झालं, देवेंद्रजींनी इंटरनॅशनल एअरपोर्टचा शुभारंभ करून दिला आणि बिहारमध्ये आतापर्यंत माझ्याकडे यादी आहे, मीडियाच्या बंधूंना विनंती आहे की ती घेऊन जा, 78,000 नागपूरच्या आणि विदर्भाच्या भूमिपुत्रांना रोजगार मिळालेला। बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलाबाळांना तिकीट देण्याची चिंता आहे, आम्हाला नागपूरच्या गरीब युवकाला रोजगार मिळाला पाहिजे याची चिंता आहे। आणि म्हणून तुम्हाला विश्वास देतो की पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक क्षमतावान महाराष्ट्राचं चित्र बदलवू शकणारा नेता हा नागपूरने महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेला आहे। पुन्हा एकदा देवेंद्रच्या हातात सत्तेची सूत्र हातात आली, बावनकुळे साहेब देवेंद्रजी या दोघांचं नेतृत्व आणि मोहन आपल्या इथे कृष्णाभाऊ आणि आता अनेक लोकांचे आपण फॉर्म भरणार आहे। कृष्णाभाऊनी मोहनजींनी आपल्या विधानसभा क्षेत्रात अतिशय सुंदर आणि चांगलं काम करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना नागपूरचं चित्र बदलवायचं आहे। गोर गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं, जे जगात नाही ते नागपुरात येणार आहे। आता आपण फास्ट चार्जिंग इलेक्ट्रिक बस भारतात पहिल्यांदा नागपूरच्या रिंग रोडवर सुरू करतोय, त्याला पण 170 कोटी रुपयाची मंजुरी माझ्या विभागाने दिली आहे। 24 तास पाणी, कचऱ्यापासून गॅस आणि त्यावरून गाड्या चालणार आहे, सुंदर मेट्रो, खाली रोड, वरती रेल्वे, त्याच्यावरती पूल आणि त्याच्यावरती मेट्रो, हे भारतात फक्त नागपूरमध्ये झालं तुमच्या आशीर्वादामुळे। आणि म्हणून असंच काम पुढे चालू राहावं म्हणून देवेंद्रजींना, कृष्णाभाऊला आणि मोहनजीला तुम्ही आशीर्वाद द्यावे। आज त्यांचा फॉर्म भरण्याकरता आम्ही चाललो आहे आणि त्याचबरोबर बाकीचे जे उमेदवार उभे राहणार आहे महायुतीचे, त्या सगळ्यांना आपण विजयी करावं अशी विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो, माझ्याबद्दल जोरात बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टी विजय हो, महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो। नमस्कार, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर्व महायुतीची। बाकी सगळे तो ही दृश्य नागपुरातून आताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर नितीन गडकरी यांनी एकत्रितरित्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जनसमुदायाला संबोधित केला आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला नागपूर हे जगातलं सगळ्यात सुंदर स्वच्छ प्रदूषणमुक्त शहर बनवायचं आहे अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली। तसंच आत्तापर्यंत 70,000 अधिक युवकांना रोजगार मिळालेला आहे, मेट्रो आणि रस्त्यांसह अतिशय अप्रतिम पद्धतीने नागपूर शहरामध्ये बऱ्याच सोयी सुविधा मिळालेल्या आहेत असं सुद्धा नमूद केलं आणि त्याचबरोबर आम्हाला जिंकून द्या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर आधी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अतिशय नाट्यमय पद्धतीने हा फक्त ट्रेलर आहे असं म्हटलं होतं, नितीन गडकरी यांनी सुद्धा ही फक्त न्यूज रील आहे आणि खरा पिक्चर बाकी आहे असंही म्हटलं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।